मग काय आता फोन बिन येत नाही काय भाऊंचा? आलता की मागशीच? होय नाही, ह्या वेळेस म्हणलं लय दिवस राहिल्या ना इकडं, तिकडं काय काम धंदा नाही वाटत तुम्हाला? आता राहिले राहू नाही का? तसं नाही हो, म्हणजे भाऊनला बरं करमलं तुम्हाला एवढा दिवस इकडं ठेवून, असं मला म्हणायचं होतं. आमच्या भाकंडी बसली. काय म्हणलं? काय नाही काय नाही. अहो मी म्हणलं करमलं तुम्ही बी आता इथं आहेत तर असं म्हणते. म्हणलं लय दिवसांनी माहेराला आली, बस राहू म्हणलं जरा 4-5 दिवस. मोबाईल बी चांगलाच घेऊन दिलाय की तुम्हाला भाऊनी? मजा आहे बाया तुमची, तुमच्यासारखं कुठलं? आम्हाला आम्हाला दिसताय बघा, घरण दारण घर आम्हाला नाही असलं. सासूला तर आमच्या अजिबात पटत नाहीत मोबाईल वापरलेले, म्हणजे आम्हाला आम्ही वापरलेले नाहीत पटत आमच्या सासूला. अजून मग कवा जाणार आहे? म्हणजे जाईल की आता 2-4 दिवस आली आपली, म्हणलं राहो जरा. असं होय, बर बर जावा मग. काय मी येते, मला लय घरात काम आहे. 4-4 दिवसाला येत जा, खेट घालाय. काय बाई, पोराला फोन केला तरी पोरग नेहाला आलं नाही, लय पाय दुखाय लागले, मरणाच ऊन लागत आहे. काय त्या बाजाराला गेला तर अक्कलच बंद होती, मरणाच महागाई रे माळ माग. काय कुठलं पैसे तरी कुठलं आणायचे पाहिजे, काय महाग म्हणलं कसं खावा. पोरगीला देण्यावल्यावानी बसली बाई एकटीच. काग काडे काग लय चुकली. काय करू आता? काय झालं? तुझी सून बघ कशी कुचक पाचक बोलती, खाऊ का गिळू करा ना मला. काय म्हणली? काय म्हणली? काय झालं आता? नुसतं कुचक पाचक बोलत असती. काय म्हणली आता तिला? काय करायचं, मला भाऊचा फोन येत आहे का नाही विचारती, कधी जाणार आहे विचारती. आता माहेराला आले तर राहू नको गे इथं. का तुला काय बांधली का काय ते? का जाऊ माझी मी? नाही तुला बांधली काय? बांधली का म्हणजे? हा कसं 2 दिवस आलंय तर तिला बी पुरगी आलेली खपानाच बाय असला असतं काय, कुठं तिला वाटते कवा जाईन कवा नाही. तुम्ही डोक्यावर चढून ठेवली तिला. काय खायला केलं का नाही तुला? काय खाल्लं का नाही? मग मी बाजारला गेले. कशाच खाते? काय करायली काय नो आतमधी? मग तो म्हणायचं ना मला काय पाहिजे, काय खायचं असलं तर करून दे म्हणायचं मला. काय तिला भेटायचंय तवा? तिला माझं जायचं पडलं आधी. कमन राहायचं आता 8-10 दिवस, अजून नाही जायचं काय? जाते माझी मी माझ्या घरी. नको 7-8 दिवस राहा अजून. मी सांगते हर्षेलला मग सोडायचं आता उद्याच्याला. तुला जाऊ आपण कर्जतला, कपडे घेऊ साडी घेऊ तुला चांगले तुझ्या मनाने. तू म्हणते तिना काहीतरी करायचंय मला सोनं. काय करायचंय? लागन तुझी सून भांडायला. नाही तिला काय करते, म्हणायचंच नाही गपची पाकलं. दोघी जाऊन येऊ करून ठेवलेत ना पैसे सासून सासून तुझ्यासाठी. बर तिला म्हणायचं नाही काय नाही, नाही तर नाक माझा बुदबुदा पाडीन भांडून. जायचं हर्षेला हाय माहिती माझ्याकडे आहे तर बघ बाई, नाही तर लागेल भांडायला तुला. नाही काय भांडत ती, त्याला आहे तर माहिती 10,000 रुपये. म्हणजे सारखं सारखं खेटा घालायला लागले म्हण. थांबी तिला विचारतेस कशामुळे माझ्या लेकीला तशी बोलती म्हणून. पण माझं काय खेटा घालू नाही का, माझ्या बापाचं घर आहे. पण माझं काय म्हणणं, अजून 7-8 दिवस तर जायचंच नाही ना. पण ती किती तुला कुचकन काचक बोलली तर तिच्या काय भेटचंय बापाला? मी आहे की आई बापा आहे तर तुला काय टेन्शन घेते तू? बघते मी तिचा सुंभार, तिला हाका मारते म्हणे का ग तू माझ्या लेकीला अशी कुचक काचक बोलती. मला आले तर मी बाजारावर आले बसले तासभर झालं, मला पाणी तरी दिले का बघ मला कशी करते. तुला वाटत तुलाच कुचक बोलते ते, मला बी तशीच करते मनाने. म्हणली का उन्हातून आली बाया सासून, तिला पाण्याचा तांब्या भरून तरी घेऊन जावा. ती आवाज तिला आणि पाणी मग. काजल, ए काजल, अगं तुला कळ ना कसं किती वाट झालं येऊन बसले, मला मरणाची ताण लागली. बाजारावर आले तर मला तू पाणी सुद्धा आणून दिलं नाही थोडा. तुझ्या जीवाची येतं बाहेर नाही तरी काम करायचंच. आता काय मनाने शिकलं का नाही तुला सासूला पाणी बिणी बाजारावून आल्या द्यायचं? नाही माझ्या पाठीला डोळे आहेत ती मला लगेच कळतंय तुम्ही आल्यात म्हणून. घरामध्ये माणूस आतमध्ये काम करत असेल ना. आल्या ताईला भांडायला तेव्हा का असंच आहे बाय? ताई मी भांडले नाही, माझ्या बोलण्याची पद्धतच अशी आहे. काय ग तू सारखं तिला कुचक काचक? हिथं हिथं ये, हिथं हिथं कुठं ये? हिथं पुढं बस. मला नाही बाय गाडी, मला काम आहेत घर. नाही तू हिथं ये 2 मिनिटं. तू सारखं माझ्या टाळीला काय डुसपूस डुसपूस करते, तिने येवा का नाही माहेरा? मी काय डुसपूस केली? तू काय तिला म्हणते कवा जायचं कवा जायचं सारखंच? अगं बाया मी कधी म्हणलं त्यांना कवा जायचं? तू तर म्हणली मला तिला म्हणली कानच नाही. काय बोल नीट ऐकायला येत का? कानाचे बिळ मोठे झालेत का बघा? बिळ मोठी झाली म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? खराब आहेत का? वरून चढून काही वाढून सांगायला लागले म्हणजे काय? तू नको तिच्या नादी लागू. कुठल्या कुठं ना आता म्हणलं असतं ही होत आहे का कशाला बसायला मॅच? काय बी कुठं उगव भुकत चालावा तोंड वर काढून उचलली जीभ लावली टाळ्याला.
ए गप गए तू ग बसता रे काय का तू भांडत तिला मी कशाला भांडायला का आपल्या घरी मला गरज नाही कोणाला भांडायला काय ती कायम स्वरूपी आपल्या घरी ठेवायची नसे का मी म्हणलं का दोन चार दिवसात जाईन ना ती आधी ना आरामाला कशाला तू तिला टेन्शन देती आपण मी मी म्हणते मी कुठं काय म्हणले तर अगं पण तू म्हणली नाही तवा पण तू तिला सारखीच भांडतीस कधी भांडले कधी भांडले तुम्ही मला मी बाजारात गेले तर तू तिला कुचक काच का बोलती कधी कुचक बोलले काय बोलले फोन थांबा मी काय म्हणलं येतो का नाही भाऊंचा फोन एवढं म्हणलं असेल ना काय म्हणलं मला दुसरं सांगा हितून काढून द्यायची आपण फोन येतो का एवढं विचारलं काय गरजच नाही मी म्हणते पण आमच्या सासूला मोबाईल वापरायला चालत होय नाही आवडत कधी आतापर्यंत तुम्ही मला मोबाईल वापरू दिला गरज आहे तुला हार्सेल पैसे नाही काय मोबाईल होय हार्सेल पैसे लिकीने वापरलेला जमतो सुनाला वापरलेलं काय होत आहे तेव्हाची शिट्टीत राहतील शिट्टीत राहतील आम्ही इथं खेळत आम्हाला तेव्हा तिला मोबाईल लागतो तसं तुझा आहे का तुझा शेतात काम करतो काय गरज आहे तुला मोबाईल मध्ये बोलू आमच्या दोघींच्या पुढे बोलायला लागली तुझ्या काय ना पुढे पुढे आमचं घर बापाचं घर तुझ्या बापाचं असं मग तुझ्या बापा पुरतच बोलायचं मला नाही बोलायचं काय अधिकार आहे तुझा इकडे वळायचं तिला तिचा बी मला बोलायचं काय संबंध नाही ले आतापर्यंत मानमर्जीने ऐकून घेतलं होतं मी फक्त खिचन मधलं बघायचं इकडे बाकी अजिबात लक्ष द्यायचं मला बी मी बी तेच सांगते माझ्याकडे बी कोणी वळायचं नाही सांगते मला येऊन येऊन माझ्याकडे वळल्याशिवाय कुणाला जाणार आम्हाला गरज नाही आम्ही आहेत ना तोपर्यंत त्यांचं चालणार आहे आमच्या माग तू बोल नको बोलू पण आमचा जीव आहे तोपर्यंत माझ्या लिखी येणार जाणार खाणार आम्ही मी म्हणलंच नाही येऊ नका जाऊ नका शब्द बोलले म्हणून काय झालं नाही तू म्हणते कवा यायची कवा जायची कवा यायची कवा जायची काय घेणं देणं का तुम्ही होत्या का ऐकायला होत्या काय म्हणले काय मला किती वरचढ सांगते तुम्हाला काय माहिती कळतच नाही की आई बापा आहे तर पोरींच चलतंय आई बापाच्या माग चलू आगर नाही चलू पण आमचा जवळ जीव आहे ना तो माझ्या पुरी येते आणि जाते मला बी म्हणायचं पुरीने बी यावं राहावं माहेराला आल्यासारखं अशा नाही चल भावाचा संसार अशा काड्या नाही कराव्या संसार मोडायला होय किती दिसल्या की किती केल्या किती नाही केल्या काय तसं नाक वासून बोलत आहे इकडं आज्याला जसं मला कोण बोलत आहे तसंच मी बी त्याला बोलत असते मी नसते ऐकून घेत अगं बाया बाया ज्ञान सांगी लोकांना शिंबूड आपल्या नाकाला अशी गत आहे तुझी हा माझी गत आहे ना मग तेवढं शिंबूड चाटून घ्यायचा बाहेर जे काय बोलती ते कसे बोलत ते नाही दिसत काय वय खाजून अवधान आणायचं बोलायचं करायचं अशाला ये ग कळीन बस पाठ ऐक ऐक ना तिचं तिचं बोलण्याचा अधिकार आहे तुला कसा बोलण्याचा अधिकार कसा नाही अधिकार अधिकार म्हणजे काय बी ऐकून घेईन का मग ते ऐकायचंय ना ऐकून घेईन नंद आहे नंद आहे म्हणून काय बघती का उरावर उरावसाठ्यात काय नंदा काय आतापर्यंत डोक्या बसून नाचल्या थाय थाय तेवढं हिशोबात बोलत जा जरा सरळ सुटलं ही सरळ सुटलं सरळ जनवार हो सरळ तुमच्यासारखं नटापटा कराय तेवढं हाय हा तेवढं देख ना दिवा आणि भीतीवर ठेवा कवर हि ज्या नादी लागत हिले भांडकुदळ बाई चल आपलं उस काहीतरी करून खाऊ चल हो भांडकुदळ बाई आहे नाही तर मीच येते माझ्याकडे भांडा मला म्हणून मला गोडच लागत नाही भाकर तुकडा तुम्हाला बांधल्याशिवाय डोक्यातून पार ही केलं माझ्या पोटाव पडलेले वारच घेती मी कशाला वार घेऊ तुमच्यासाठी वार घेईन वय तुमच्या उरावर बसून मी खाईन कसा कसा मी उपाशी राहिला रिकामी आहे तुमच्यासाठी वय अगं बाय तुम्हाला भिवून राहिले तर लय मग मला घर सोडून पळायची वेळ येईन रस्त्याने तुमच्या सारख्यांच्या नादी लागून माझ्या नादी भले भले लागत नाहीत म्हणावं तू कशाला यायला लागली माझ्या नादी लागायला इथं चार दिवस आली ना चार दिवस गप गुडीत राहा म्हणावं नाही तर पॅकट ना पॅकट मोडून टाकी ना अशा माझ्या नादी लागल्यावरती सारखीच येत जवळ घर आहे म्हणून काय सारखंच यावं भावाच्या इथं खेटं घालायला खेटं घालायला पायऱ्या माझ्या झिजल्या म्हणावं खेटं घालू घालू मुरून पाडलास माझ्या पायऱ्यांचा